हरि ओम। मी भारती वीरा पवार, टिळकनगर उपासना केंद्र चेंबूर। गावी गेले तर तिथं एक शेजारचा मुलगा एक 35-1 वर्षाचा होता, म्हणजे थोडा पिनारा वगैरे होता, पण आपली करून खाणारी सरळ स्वभावाची माणसं। आणि मी गेले तर तो पडलेला होता आणि त्याला अर्धांग वायू झालेला होता। आणि बेडवर घरी त्याच्या गेले तर तो बेडवर झोपलेला, वरती साडी बिडी बांधलेली, मग त्याला पाय लावून तो व्यायाम व्यायाम करतो। ह्याला ह्या गोष्टीला वर्ष झालं, आम्ही गावी वर्ष जात नाही आहे। आणि हातबीत वाकडे, बायको जेवण भरवते, आणि ते बघून मला खूप वाईट वाटलं। त्याचं नाव बाळू। म्हटलं काय रे बाळू? बाळू म्हटलं मी एक सांगेल, तू ऐकशील का? तर मग त्याला एक मी बापूंचा फोटो दिला, उधी दिली आणि सांगितलं, बघ हा बाळू, हाच तुझा बाप आहे, हाच तुझा मित्र आहे, हेच आहे सगळं काय। ते तुला जे काय बोलायचं ती ह्यांच्याशी बोल आणि ही उधी रोज लाव। मग त्यांना तेवढं ते ऐकलं आणि त्याच्या बायकोला एक रामनामाची वही पण तिनं लिहायला घेतली माझ्याकडून। मग तो आणि मी मला स्वतःला पण रडायला येतो, दुसऱ्याचं दुःख बघितलं की मला वाईट वाटतं रडायचं ना। मग स्वतःहून बापू ह्याला लवकर बरं करावं। आणि मी सांगितलं, तू बापून असं म्हण की 6 महिन्यात मला उठून बसव म्हणून। आणि मग त्यानं चालू केली ती उपासना बोलणं, बापूंचा मंत्र चालू केला। म्हणजे बाकी भक्ती काही माहीत नाही आहे त्यांना। आणि बापाला पण त्याच्यासाठी मी बोलले की बापू तू ह्याला जरा कर सरळ व्यवस्थित। आणि खरोखर 6 महिन्यांनी तो मुलगा उठून उमऱ्यावर बसायला लागला। आज तो गावामध्ये स्वतः फिरतो, म्हशी घेऊन जातो, म्हशींना वरण घालतो, दूध घालायला जातो। आणि म्हणजे एक वर्षभरात म्हणजे 6 महिन्यात तो उठला। त्याच्यानंतर त्यांनी ते औषध पण चालू केलं, पण दुवा असेल तर दवा लागू पडते ना। त्याच्या आधी वर्षभर ते औषध करत होते, पण त्याचा काय फरक होता? काय नाही त्याचे असं, म्हणजे हातापायाला व्यायामासाठी ते साड्या बांधलेल्या, बायको स्वतः त्याला भरवायची किंवा असं लोळत घेऊन जाऊन त्याला बाथरूमला वगैरे न्यायची। तो मुलगा आज अख्ख्या गावामध्ये बोलतो की ज्यांना काही भक्तीचा लवलेश नाही, पण वेळप्रसंगी त्यांना केला। आणि तो सांगायचा, मी विचारायची म्हणजे जेव्हा जेव्हा मला खूप दुखतं ना, तेव्हा मी बापूंचं नाव घेतलं ना, मला म्हणजे आराम पडायचा। म्हणजे ज्यानं कधीही बापूंना पाहिलं नाही, काही नाही, फक्त थोडं सांगितलं, त्याच्यासाठीसुद्धा हा एवढं करतो। हां, आणि खरंच म्हणून नाथ संविधम ही त्याची कृपा अंबज्ञा।